मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग आयोजित स्टेट वाइड ऑनलाइन एज्युकेशन शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत मी CNO वृषाली काळे आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करते। आता आपली दुसरी तासिका आहे चित्रकला तासिका, घेत आहेत राजेंद्र सर, त्यांचे स्वागत। तर सुरुवात करा। नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेंद्र आत्मराम कुंभार, कला शिक्षक, निवर्सवा मनपा हिंदी शाळा अंधेरी पश्चिम, शिक्षण विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाइन क्लासेस मध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। आज आपण पुन्हा एकदा आपला मागचा तास जो अक्षरलेखनचा आहे तो घेऊन आलोय, कारण अक्षरलेखन करताना काहींना अडचणी येतात। तर आज मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या गोष्टी घेऊन आलोय की त्या जर तुम्ही व्यवस्थित पाहिल्या तर तुम्हाला ते जे अक्षरलेखन आहे एकदम सोपं जाईल। ओके, आता तत्पूर्वी आपण पटकन मागच्या काही जे आपण अक्षरलेखन केलं होतं त्या काही गोष्टी पाहूयात। आता हे पहा, मागच्या वेळेला आपण ह्या पद्धतीने हॅपी दिवाळी लिहिलं होतं, बरोबर, आणि ते रंगवलं होतं। त्याच्यासाठी मी तुम्हाला ग्राफिक पद्धत सांगितली होती, आलेखन पद्धत सांगितली होती, या पद्धतीने तुम्हाला ते चित्र सांगितलं होतं। त्याच पद्धतीने आपण नंतर ज्या वेळेला चित्र काढलं त्यावेळेला शुभ दिवाळी हे आपण कटनी चा वापर करून काढलं होतं, बोरू आपण तयार केलं होतं आणि शुभ दीपावली लिहिली होती, बरोबर। तरी सुद्धा तुम्हाला काही अडचणी असतील आणि तुम्हाला ते व्यवस्थित जमत नसेल तर त्यासाठी एकदम सोपी पद्धत मी तुमच्यासाठी घेऊन आलोय। त्यासाठी आपल्याला काय करायचंय, एक युक्ती वापरायचंय। इथे पहा, पेन्सिल्स तुम्हाला दिसतील, ह्या पेन्सिल षटकोनी आकाराच्या, त्याचा जो आकार पहा आणि ह्याचे पृष्ठभाग चपटे असल्यामुळे मी इथे सहजरित्या रबरनी त्या दोघांना बांधलेलं आहे। ओके, आणि म्हणूनच आपण ह्या विषयाला अक्षरलेखन भाग टू असं म्हटलेलं आहे, लक्षात आलं। कारण अक्षरलेखन तर आपण नेहमी करतो तर ती सोपी पद्धत काय आणि तुम्हाला कसं सोपं जाईल इथे आपण लक्ष देणार। मागच्या तासाला सांगितलं होतं की अक्षरलेखनचा कुठे कुठे वापर होतो, तर मी तुम्हाला एक नमुना आणलेला आहे। हे पहा, हे ग्रीटिंग आपण हाती बनवलेलं आहे। ऍक्च्युली आपण आज शिकणार होतो पण काही कारणास्तव आपण पुढच्या तासाला शिकूय। ओके, आता इथे आपण किती छोट्या अक्षरात आहे मग ते कसं करायचं हे आपण पटकन शिकवणार आहोत। तुमचं सगळ्यांचं व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे, त्यासाठी आपण काय करणार आहोत, मी लगेच पटकन माझा कॅमेरा जे चित्र आपण काढणार आहोत तिकडे मी फोकस करतो आणि आपण ते पाहूया। ओके, आता पहा आपण पटकन कॅमेरा ऍडजस्ट करूयात, आपल्याला पटकन कसं सोप्या पद्धतीने चित्र काढता येईल ते पाहायचंय। आता इथे मी कागद ठेवलेले आहेत। ओके, आता तुम्हाला लागणार साहित्य, आपल्याला लागणार साहित्य काय, पट्टी, पेन्सिल, रंगवायला ब्रश, कलर्स। ओके, आता कोणते कोणते कलर्स लागतील तुमच्याकडे, जर हे असेल हा जो मार्कर पेन आहे कटनी पोला हे पहा, ह्या पद्धतीने पेन मिळतात बाजारमध्ये, ह्या पेनांनी तुम्ही सराव केला तरी तुमचं अक्षरलेखन छान होऊ शकतं। हे सुट्टेही मिळतात आणि पूर्ण पाकिटमध्ये मिळतात, याची किंमत मे बी आता 90 रुपये वगैरे असेल। ओके, एक पेन घेतला तर 10 रुपयाला वगैरे मिळू शकतो तुम्हाला, तर ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता। आता आपण पटकन काय करूयात, सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहूयात, कारण आपल्याला आलेख काढायला खूप वेळ जातोय, मग ते अक्षर लिहायला खूप वेळ जातोय, तर मग ह्या पटकन वेळ करताना काय करायचं, सगळे लक्ष देत आहे ना व्यवस्थित। आता हे पहा, इथे आपण काय करूयात, हे पहा 3 सेंटीमीटर एक पॉइंट घेतला, 8 सेंटीमीटर एक पॉइंट घेतला, पुन्हा आपण 13 सेंटीमीटर आणि पुन्हा 18 सेंटीमीटर। ओके, 3 पॉइंट घेतले आपण, सॉरी 4 पॉइंट घेतले, तसेच आपण पुढच्या बाजूला
किनारी अपन जीरो चा पॉइंट लावलेला आहे, 3 सेंटीमीटर वर एक पॉइंट, 8 सेंटीमीटर, 13 आणि 18. ओके, आता हा माझ्याकडे जो कागद आहे तो A4 साइजचा कागद आहे. ओके, आता मी इथे रेष मारणार आहे, तुम्हाला रेष दिसत असतील बरोबर. पहा किती पटकन आपण छान पैकी अक्षर लेखन करू शकतो सोप्या पद्धतीने. ओके, आता आपण पेन्सिल घेतलेली आहे, आता ह्या पेन्सिलचा आपण वापर करणार आहे. अक्षर आपल्याला छोटं काढायचं आहे म्हणून आपण कंपास पट्टीचा वापर करतोय, जी आपली 1/2 फुटाची पट्टी आहे. ओके, त्याचा आपण वापर करतोय. आता इथे आपण जसं आलेखांमध्ये हॅपी वगैरे दिवाळी लिहिलं होतं तसंच आपण काय करणार आहोत, पेन्सिल पकडताना त्या पद्धतीने पकडायची आहे. ओके, पहा लगेच आपल्याला समान जाडीची लाईन मिळाली बरोबर. आता पुन्हा काही अंतर ठेवलं आपण, पुन्हा इथे रेष मारली बरोबर. परत आपण कागद आडवा करूयात, बरोबर सेंटरला आपण दुसरी एक लाईन मारूया. पहा अगदी सोप्या पद्धतीने एज झालेला आहे बरोबर. आता ए आपण आलेखन पद्धतीमध्ये असा इकडे असा ए काढला होता, आपण इथे आपल्या पद्धतीने असा तिरका आपण ए काढू शकतो. हे पहा इथे मी पेन्सिल पकडली ह्या दोन लाईन. ओके, बघताय का पहा, हे असं तुम्हाला सोप्या पद्धती समजल्या तर तुम्ही आणखीन छान पटकन तुमचं लेटरिंग करणार आहात. आता पी साठी मला थोड्या अंतरावर आणखीन एक लाईन हवे. ओके, आता शक्यतो ह्या लाईन्स ज्या आहेत त्या तुम्हाला काय करायचे, सरळ ठेवायचे. ओके, एकच लक्ष ठेवायचं की इथे कशा त्या काटकोन मध्ये उभे राहायचे, फिरक्या वगैरे होऊ नये. आपलं अक्षर चांगलं लिहिण्यासाठी सगळ्या लाईन जर आपण सरळ काढतोय तर त्या सरळच असाव्यात. ओके, आता इथे आपण काय करतोय, इथे ह्या दोन आडव्या लाईन्स करूया, इथे आपण ह्या दोन आडव्या लाईन्स बरोबर. आता इथून हा जो गोल आहे हा टर्न तुम्हाला पहा, तुम्हाला पेन्सिल कशी ठेव पकडायची पहा, त्या गोलनुसारच आपल्याला असं फिरवायचं आहे. ओके, या पद्धतीने आपण या गोल लाईन्स अशा. ओके, आता इथे वाय काढायचंय, पण आता वायचा जो अंग आपण इथे रेष काढली होती आपल्याला लक्षात येतं की ती चुकलेली आहे, कारण इथे वायचा जो हा तिरका आकार आहे वरचा 1/2 V सारखा दिसतो, तो आपल्याला इथे काढायचा आहे या पद्धतीने. म्हणजे आपल्याला जी लाईन आहे ती इथून हवी आहे, तर त्या पद्धतीने इथे पट्टी पकडा आणि ती लाईन. ओके, आता हे पहा किती सोप्या पद्धतीने आपण हॅपी लिहिलं बरोबर. आता एचा जो रेस्ट राहिली 1/2 ती आपल्याला इथे काढायची. आता पहा किती सोप्या पद्धतीने आपण लगेच हॅपी लिहिलेला आहे, त्याच पद्धतीने आपण दिवाळी लिहू शकतो. आता हे जे आपलं झालेलं अक्षर आहे ते आपल्याला फेअर करायचं आहे, त्या पद्धतीने काय करा, हे पहा इथून आपण पट्टीने पट्टीचा वापर करून आणि पेन्सिलचा वापर करून थोडस त्याला फेअर केलं पटकन. हे पहा किती सोपी पद्धत आहे पहा, आपण पेन्सिलचा उपयोग केला आणि पटकन त्या पेन्सिल पासून पटकन आपण हा जे तुम्हाला इंग्रजी अक्षर दिसते हॅपी ते पटकन आपण ड्रॉ केलेलं आहे बरोबर. तुम्ही ह्या पद्धतीने तुमचं नावाचं सुद्धा अक्षर लेखन करू शकता, छान अक्षर लेखन होतं. आणि तुम्ही जर करत राहिला अक्षर लेखन तर त्याच्यामध्ये तुम्हाला आवड निर्माण होईल आणि वेगवेगळ्या स्टाईल्स तुमच्या लक्षात येतील. अक्षरामध्ये पण बऱ्याच स्टाईल्स आहेत, त्या तुमच्या लक्षात येतील जर तुम्ही करत राहिला तर. ओके, आता हे बघा त्या पद्धतीने हॅपी झालेला. ओके, आता याच्या पुढची स्टेप म्हणजे आपण काय करू शकतो, याला रंग काम करायच्या अगोदर आपल्याला पेन्सिल पोसायच्या आहेत,
दुसरी गोष्ट तुम्हाला जर ह्याला शॅडो द्यायची असेल, शॅडो, आता हे पाहा मी काय करतो, इथे अशी एक रेष मारली, इथे इथे एक अशी रेष मारली, तुम्ही ऑब्झर्व करा की कुठे मी रेषा मारतोय, कशा मारतोय, ओके, इथे हे पहा त्याच्या ज्या कडा आहेत त्या कडेला धरून मी तिरक्या रेषा मारले, थोड्याशा त्या 45 अँगल मध्ये आहेत, ओके, दिसतंय. आता इथे मी या पट्टीच्या ज्या लाईन्स आहे त्या वापर करतोय, ती लाईन मी इथे ठेवतोय आणि तेवढ्याच जाडीच्या इथे रेषा मारतोय. त्याच्यामुळे होणार काय आहे की मला ती जी जाडी सांभाळायची आहे त्या अक्षरांची, आता इथे मी किंचित कमी करतो, ओके, मी इथे अक्षराचे जे शॅडो मला पकडायचे शॅडो, त्याच्यासाठी मी काय करतोय पहा इथे अशा रेषा मारतो. आता हे पहा ह्या गोष्टी तुमच्या ऑब्झर्वेशनच्या आहेत, तुम्हाला ह्यापूर्वी तुम्ही हा विचार केला नसणार आहे शॅडोचा, तर तुम्हाला तो आता मी सांगतोय की कसे शॅडो काढायचे, तर त्या पद्धतीने तुम्ही काढण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला ते व्यवस्थित जमणार आहे. कारण आपल्याला 5-7 ज्या वेळेला आपण एलिमेंटरी एक्झामला बसतो त्यावेळेला लेटर अक्षर लेखन हे असते, त्याचा एक वेगळा प्रश्न आहे लेटरिंग म्हणून, तर त्यावेळेला तुम्हाला आत्ताच त्याचा जर दृष्टिकोन कळला की अक्षर कसं काढायचं, तर त्यावेळेला तुम्ही छान पैकी अक्षर काढू शकता. आता पहा हे 3D झालं ना 3D शाडोमुळे, आणि आता मग हे काय करायचं, आपल्याला रंगवायचंय, ओके, रंगवताना आपण काय करू शकतो, रंगांचा वापर करा किंवा स्केचपेनचा वापर करा, तुमच्यावर डिपेंड आहे. आता पहिल्यांदा रंगवायच्या अगोदर मी नको असलेल्या ज्या रेषा आहेत त्या केल्या पुसल्या. नको असलेल्या ज्या रेषा आहेत त्या मी पुसून टाकले, बरोबर. आता हे पहा आपण याच्यामध्ये रंग कोणता आहे तुमच्या, तुम्ही तुमच्या आवडीचे रंग वापरू शकता, मधल्या लाईन्स त्या पुसून टाका, ओके. आता आपल्याला शॅडोला जो रंग वापरायचा थोडा डार्क रंग वापरायचा आहे, ओके. मग ते जे अक्षर आहे थोडस प्राथमिक रंगच वापरूयात, पिवळा आणि रेड रंग वापरूयात, ओके. हा रेड घेऊयात आपण, ओके, कारण तुम्ही पाहिलं तर पिवळा म्हणजे मूळ रंगच वापरतोय आपण, पिवळा हा रेड पेक्षा लाईट दिसतोय म्हणून पिवळा रंग आपण इथे हॅपीवर वापरणार आहोत, आणि जो लाल रंग आहे तो आपण शॅडो मध्ये वापरूयात, बघूया त्याची मजा काय दिसते, ओके. आता पाणी साहित्य तुम्हाला सुरुवातीलाच घेऊन बसलं पाहिजे, तुमची पटकन होण्यासाठी ते खूप गरजेचं आहे. आता हे पहा इथे पॅलेट मध्ये आपण ते साहित्य काढून हे रंग काढून घेऊयात नेहमीप्रमाणे. हे पहा रंग काढला, ओके, पुन्हा ती बॉटल जी आहे बॉटलला तुम्ही कॅप लावून टाका. इथे आपण रंग घेतलेला आहे, आपल्याला रंग ते प्लेन रंग, आता हे पहा एकदम प्लेन रंग आपल्याला पटकन मारायचा, ओके, या पद्धतीने सगळे लक्ष द्या, एकदम सोपी पद्धत आहे, तुम्हाला पटकन लक्षात येईल, आणि तुम्ही छान पैकी तुम्ही असं सराव करत राहिला की तुम्ही छान पैकी चित्र हे अक्षर लेखन करू शकता. कसं रेखाटायचं ते मी दाखवलो तुम्हाला, पेन्सिलचा वापर तुम्ही व्यवस्थित केला की तुम्हाला ते पेन्सिल वापरता येणार, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितली होती त्या पद्धतीने, त्या पेन्सिलचा वापर करून तुम्ही वेगवेगळे अगदी मराठीतलं पण अक्षर लेखन करू शकता तुम्ही, ओके. आता हे पहा किती छान एक कलर आपण एका लेवल मध्ये दिला, हे पहा या पद्धतीने, ओके. आता अक्षर आपण जे रंग दिलाय ते सुकला पाहिजे, ओके, सुकल्यानंतर आपल्याला दुसरा जो डार्क रंग आपण वापरतो तो द्यायचा आहे. मी आता रेड कलर काढून घेतला मला जेवढा हवा आहे तो, ओके, त्याच्यामध्ये थोडस पाणी मिक्स करायचंय, पाणी मिक्स करून घेतलं,
आता पहिल्यांदा एच जो आपण एच दिला होता तिथला जो रंग आहे तो सुकलेला असावा. ओके, तिथे तिथे आपण रंगकाम करणार आहोत. आता रंग देताना रंग थीक घ्या. या पद्धतीने मी आता हे शाडू रंगवतो. आता रंग रंगवताना तुम्हाला शार्पनेस ठेवणं खूप गरजेचं आहे. आता आपल्याला वेळेच्या अभावी ते पटकन पूर्ण करावं लागते. हे पण आपल्याला वेळेत चित्र कंप्लीट केलं पाहिजे. त्यासाठी ब्रश ब्रश जेवढा तुम्ही वॉटर कलरचं हँडलिंग कराल वापराल वॉटर कलर तेवढं तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे वॉटर कलर मध्ये. आणि वॉटर कलरच सगळ्यांनी वापरावेत अशी माझी तर इच्छा आहे. कारण मी म्हणे नंतर तुम्हाला काय होतं वापरताना तुमचे हात थरथरणे वगैरे हा चालू प्रकार चालू होतो कारण तुम्हाला कॉन्फिडन्स नसतो. तर तुम्हाला जर कॉन्फिडन्स असेल तो कसा वापरायचा तर तुम्ही छानपैकी इझी वापरू शकता आणि तुमचं चित्र ऑइल पेस्टल पेक्षा अधिक सुंदर दिसतं ते. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे रंग रंग मिश्रण तयार करता येतं, वेगवेगळे रंग मिळवता येतात, लाईट डार्क रंग आपण करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जेवढा तो रंग वापराल वापरायला शिकाल तेवढं तुमचं चित्र आहे ते चांगलं होईल. वॉटर कलर जल रंग. ओके, ते आपण शाडू रंगवायचे या पद्धतीने. आता इथे थोडस हलक असा शाडू असेल नंतर इथून हा जाड शाडू होईल. ओके, आता हे जे गोष्टी आहेत शाडू कशी करायची वगैरे सरावच गोष्ट आहे. आणि ऑब्झर्वेशन तुम्ही लेटरिंग पाहिलं वेगवेगळं अक्षर कसं लिहायचं ते पाहिलं की तुम्हाला आयडिया येते. अक्षरांच्या वेगवेगळ्या स्टाईल्स कशा असतात त्या पाहिल्या की तुमच्यात लक्ष देणार. ओके, या पद्धतीने आपलं छान पैकी विथ शॅडो ओके अक्षर तयार होईल. समजा आपण लाईट रेड रंग मध्ये रंगवलं असतं आणि डार्क रेड रंग दिला असता तर ते पूर्णपणे थ्री डी तो ब्लॉकच आपल्याला वाटला असता. लक्षात येते, तर तसं सुद्धा तुम्ही रंगवू शकता. हॅलो, हा बोलो, कुणाचा काय प्रश्न आहे का? या पद्धतीने आपण काय करू शकतो ड्रॉइंग कम्प्लीट करू शकतो. ओके, आता हे पहा हे आपण मोठ्या प्रमाणात केलं पण आता छोटं अक्षर कसं काढायचं कारण आपल्याला तर एवढं अक्षर आपल्या ग्रीटिंग कार्ड वगैरे लिहायचं नाहीये. बरोबर, मग मी काय केलं पहा इथे पहा एक सेंटीमीटरचं एक लाईन मारतो. ओके, आता हे पहा आपण छोट्या अक्षराची सराव कसा करायचा तो पाहूया. आता मोठं अक्षर तर आपण पाहिलं बरोबर, आता मला छोटं अक्षर काढायचं इथे. बरोबर, तर आता मी काय केलं पहा आता स्टँडिंग लाईन्स वापरून किंवा स्लिपिंग लाईन्स वापरून कसे अक्षर लेखन करायचं हे आपण पाहिलेलं आहे. बरोबर, आता मला हे डायरेक्ट छोट्या अक्षरात लिहायचं आहे तर मी ब्रश छोटासा ब्रश घेतलेला आहे पॉइंटेड. आता आपल्याला वरती हॅपी कसं लिहिलं ते माहिती आहे. मी स्टँडिंग लाईन फार रंगामध्ये डायरेक्ट उभी लाईन वापरली परत आडवी पुन्हा ही उभी लाईन. आता हा तुमचा सरावाचा भाग आहे छोटा अक्षर काढणे. बरोबर, तर हे कधी शक्य होईल तुम्हाला सराव आणि शक्य होईल. प्रत्येक गोष्टी कुठलाही विषय घ्या किंवा काही घ्या सरावाशिवाय नाही. या पद्धतीने आपण ह्या पद्धतीने आपण हॅपी लेटरिंग केलं छोटस दिसत. ओके, आता इथे आपण दिवाळी लिहिताना हे पण ब्रशचा वापर मी कसा करतोय आणि कसं लिहितोय तिकडे तुम्ही लक्ष द्या. ओके, फक्त तुम्हाला काय सराव करायचा आहे
सराव केला की तुम्हाला ते पक्क येणार होतील. बरोबर, किती छान झालं पटकन. आता पहा ह्याच पद्धतीने आपण काय अक्षर स्टाईल करायचे असेल अक्षराची, तर आपण थोडस इथे वक्र लाईन काढूयात. आता ह्या दोन वक्र लाईन मध्ये मला हॅपी लिहायचंय. बरोबर, तर ते कसं लिहून लिहिणार, तर आपण ह्या याचा वापर करून पहिल्यांदा बोल्ड कसं लिहायचं तेही पाहू शकतो. बरोबर, अन्यथा आपल्याकडे जर ह्या पद्धतीने कटनिपचे पेन असतील, ओके, मार्कर कटनिपवाले, ह्या पद्धतीने कटनिप्स आहे त्याला, त्याचाही वापर तुम्ही डायरेक्ट लेटरिंग साठी करू शकता. पहा इथे मी डायरेक्ट ही लेटरिंग साठी याचा वापर करू, तर हे पहा आता थोडस आपण स्टाईल मध्ये लिहूयात. ओके, आता फर्स्ट मी फर्स्ट लिपीज कॅपिटल लेटर मध्येच लिहितोय. हे पहा, तर ह्या पद्धतीने तुम्ही त्या याचा उपयोग करू शकता. आता पहा ह्याला आपल्याला शॅडो द्यायचे, तर पटकन आपण ब्ल्यू कलर घेऊयात, डार्क ब्ल्यू. ओके, आता हे पहा हा डार्क ब्ल्यू मी कलर घेतलेला इथे, आणि याला मी शॅडो करतोय, तर हॅपीला आपण शॅडो देऊयात. तुम्ही तुम्ही जर सराव केला तर तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाहीये, तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला एकदा ह्याची जर आवड झाली तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये छान पैकी, आणि तुमचं हे जर लेटरिंग तुम्ही जर सराव केला तर तुमचं अक्षरलेखन जे आहे आता तुम्ही वहीमध्ये वगैरे करता तेही सुधर चांगलं व्हायला मदत होईल. ते पण किती पटकन आणि कमी वेळात आपण छान पैकी असं अक्षरलेखन करू शकतो. लक्षात आलं, तर या पद्धतीने आपण अक्षरलेखन करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे रंग वापरा. छोटा अक्षर कसं काढायचं ते आपण शिकलो, सरळ अक्षर कसं काढायचं व्यवस्थित बोल्ड टाईपने ते आपण शिकलो, प्लस थोडस टाईल स्टाईल मध्ये कसं लिहायचं, थोडं आपण फोर्स मध्ये कसं लिहू शकतो ते लिहू शिकलो. आता आपण इथे फक्त कॅपिटल लिपीमध्ये शिकलोय, आपण सेकंड लिपीमध्ये सुद्धा स्मॉल लिपीमध्ये सुद्धा अक्षरलेखन करू शकतो. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की कसं लेटरिंग करायचं आणि त्याचा वापर आपण कुठे कुठे. आता हे ग्रीटिंग मी तुम्हाला दाखवलंय, ग्रीटिंग मध्ये हॅपी दिवाळीसाठी वापर केलाय. तर ह्या पद्धतीने मी छोट्या अक्षरात कसं लिहायचं ते मी इथे दाखवलेलं आहे, त्या पद्धतीने मी लिहून तुमचं ग्रीटिंग सुद्धा छान तयार करू शकता. लक्षात आलं तुम्हाला, समजला? मे बी मला वाट मला वाटतं की सगळं समजलं असेल व्यवस्थित कसं लिहायचं. आपल्याकडे अजून 10 मिनिटं शिल्लक आहेत. मॅडम मी ठीक आहे, 10 मिनिटात मी अजून दुसरं लेटरिंग त्यांना शिकवतो. ओके ओके मॅडम, आता आपण दुसरे दुसरे पाहूयात. ओके, आता हे जे आपण पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण थोडस आता आपण इंग्लिश लेटरिंग पाहिलं कसं लेटरिंग. हा बोला ना, बोला, काही प्रश्न आहेत तुमचे? तुम्हाला काही प्रश्न आहेत का मुलांनो? सर आपण हे खडूनच करू शकतो का? हा, खडू असतील तर तुम्ही खडूने सुद्धा करू शकता, काही हरकत नाही. आता खडूच तुम्हाला मी दाखवतो खडू मध्ये कसे तुम्ही लेटरिंग करू शकता. ओके, व्हेरी गुड. आणि सर बोला, वॉटर कलर नसले वॉटर कलर वापरले तर तुम्ही छान होईल. वॉटर कलर च तुमच्या हाताळणी ब्रश कसा वापरायचा तो तुम्हाला समजेल. तर आणि तुमचं जे अक्षर लेखन आहे ना ते छान पैकी प्रिंटेड असतं. आणि खडूनी जर वॉटर कलर नाही आहेत, वॉटर कलर नाहीयेत बाळून, पण तुम्हाला तर जास्त आहे की कोणते कलर कोणते कलर्स वापरायचे. तर कलर्स वापरताना तुम्ही हे पाहता तुमच्याकडे ऑइल पेस्टल्स कलर्स आहेत. बरोबर,
तर ऑइल पेस्टल साठी मी तुम्हाला कसं ते बोल्ड लेटरिंग करायचं आणि मग त्याच्यामध्ये ऑइल पेस्टल्स वापरा. पण मी तर तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही वॉटर कलरनी जर अक्षर लेखन केलं तर ते खूप तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तर आता हे पुन्हा आपल्याला 6वी 7वी साठी वॉटर कलर लागणारच आहेत. तर तुम्ही वॉटर कलर बॉक्स घेतला तर काही हरकत नाहीये. पालकांना मी अशी विनंती करेन की मुलांना वॉटर कलर पोस्टर कलर द्या, त्यांना त्याच्यामध्ये खेळू द्यात, ते रंगवू द्यात, तरच त्यांना ते ब्रश कसा वापरायचा आणि कलर कसे वापरायचे ह्याचं ज्ञान उपलब्ध माहिती उपलब्ध होईल. ओके. आणि मुलांना सध्या आज नाहीये तुमच्याकडे वॉटर कलर तर तुम्ही ऑइल पेस्टल सुद्धा ते भरू शकता किंवा तुमच्या अक्षर लेखन मध्ये रंग भरू शकता. आणि कुणाला काय प्रश्न आहेत का? कुणाचा अजून काय प्रश्न आहे का? आणि हे बनून कशावर पटवायचं? हा काय काय बोला बोला. एका वेळेला एकानेच प्रश्न विचारा, मी त्याचं उत्तर देऊ शकतो. बोला, कोण बोलत आहे? कुठल्या ग्रुपवर पाठवायचं? हा, ग्रुपवर तुम्ही तुमचा ज्या ग्रुपवर 5वी 5वीचा ग्रुप आहे त्याच्यावर तुम्ही लिहून पाठवा. जनाबाईचा अरे शाळेचा जो ग्रुप आहे ना बाळांनो त्यावर पाठवा. 5वीचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्ही तुमचं अक्षर लेखन करून पाठवा. हॅपी दिवाळी लिहा, शुभ दिवाळी लिहा, अगदी तुमचं नाव सुद्धा लिहिलं तरी चालेल. ओके. आणि ते तुम्ही पाठवा. ओके सर. ओके. आणि कोणाला काय शंका आहेत अक्षर लेखनाबद्दल? अजून काही शंका आहेत का? तुमचे काही प्रश्न आहेत का मनामध्ये? तुम्ही विचारू शकता मला. पहिल्यांदा म्हणजे मी ज्या पद्धतीने सांगितलंय तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही त्याचा सराव करा. मी प्रत्येक वेळेला सांगतो की चित्रकलेमध्ये सराव प्रॅक्टिस खूप गरजेचे आहे. ओके. आणि सराव करताना जर तुम्हाला समजत नसेल तर पुन्हा आपले जे हे व्हिडिओज आहेत ते पुन्हा पुन्हा पहा. त्याच्यातलं मार्गदर्शन काय केलं ते पहा आणि त्या पद्धतीने तुम्ही सराव करा. ओके. तर निश्चितच तुम्हाला ते जमेल. समजतंय सगळ्यांना? ओके. तर ह्या पद्धतीने आपण अक्षर लेखन करू शकतो. तुमच्या माहितीसाठी पुन्हा मी काही अक्षर तुम्हाला दाखवतो. हे आता आपण केलेलं आहे. ओके. काही आता पहा, हे शुभ दिवाळी आणि हॅपी दिवाळी ह्या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढू? हा, स्क्रीनशॉट काढा ना तुम्हाला. स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल कसं हे करायचं. ओके सर. ते दुसरं हा ठीक आहे. आज तुम्हाला ह्या युट्यूब लिंक वर पाहायला मिळेल. आता हे एक अक्षर लेखन काढलं. ओके ओके. हा, आता हे ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. ओके. आता तुमच्यासाठी मी काही सुरुवातीला दाखवले ते अक्षर लेखन कसं करायचं त्याच सुद्धा तुम्ही आता पहा. हे आपण बोल्ड करून नंतर दोन रंग वापरून पुन्हा ब्ल्यू मध्ये आपण त्याला शॅडो केली होती. असं सुद्धा तुम्ही करू शकता. हा, खूप खूप पद्धतीने आपण अक्षर लेखन करू शकतो. हे पहा, रंग कसे दिलेत, वेगवेगळ्या पद्धतीने रंग काम करू शकतो. तर ह्या पद्धतीने तुम्ही ते करा. लक्षात आलं? काढले चित्र हॅपी दिवाळीचं दाखवू. तुला चित्र दाखवायचं आहे का? आपण चित्र बघूयात. ओके. तुम्ही काढलेलं चित्र व्हॉट्सअप ग्रुप वर आपल्या सेंड करा. मी ते नक्की पाहिन. ओके. ओके. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. त्याचबरोबर आपली ही चित्रकला तासिका येथे संपत आहे.